आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर सिविल हॉस्पिटल के सामने आज गुरुवार 7 मार्च 2024 को अल्पसंख्यक विकास विभाग व जिलाधिकारी कार्यालय के संयुक्त विद्यमान से बनाया गया उर्दू घर का उद्घाटन अपर जिलाधिकारी मेनकाजीत सिंह के हाथों संपन्न हुआ। लेकिन आज शहर के कई नेता व लोगों ने इस बात का विरोध किया है कि आखिर उर्दू घर का उद्घाटन मंत्री अब्दुल सत्तार, पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटिल, सोलापुर के खासदार जय सिद्धेश्वर महाराज, आमदार परिणीताई शिंदे, आमदार विजय कुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, जिलाधिकारी कुमार आशीर्वाद जी सर, सोलापुर जिले के सभी आमदार, दाराशिव के खासदार और माड़ा के खासदार की उपस्थिति में होना था, जो इन सभी मान्यवरों का नाम महाराष्ट्र शासन की ओर से बनाए गए बोर्ड पर लिखा है। क्या जानबूझकर उर्दू घर के लिए ये सभी नहीं आए या फिर इसके पीछे राजनीति है, ऐसा आरोप इन लोगों ने किया है। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या सोलापुरातील उर्दू घराचा उद्घाटन करण्यासाठी राज्याचे अल्पसंख्यक मंत्री अब्दुल सत्तार, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील येणार होते। त्याचबरोबर सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि अल्पसंख्यक विकास विभागाच्या माध्यमातून आज हे उद्घाटन सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आला होता। परंतु जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार, अल्पसंख्यक मंत्री अब्दुल सत्तार, त्याचबरोबर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य आणि इतर आमदार आणि खासदार या सर्व नेतेमंडळींनी आणि खुद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाही। हे गोष्ट इथंच समजून येते की अल्पसंख्यक समाजाबद्दलचं तुम्हाला द्वेष हे या माध्यमातून दिसून येतो आणि जिल्हाधिकारी म्हणून असणाऱ्या अधिकारीसुद्धा या ठिकाणी जातीवादसारखा प्रश्न उपस्थित करतं, हे योग्य नाही आहे। अशा जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे या माध्यमातून आज प्रहारच्या वतीने मी मागणी करतो। अल्पसंख्याक समाजावर वारंवार होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा हे अशाच प्रकारचा एक नमुना आज हे उर्दू घराच्या उद्घाटनाच्या माध्यमातून दिसला। मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की उपजिल्हाधिकारी पाडदुने असतील, त्याचबरोबर ॲडिशनल कलेक्टर मोनिका मॅडम असतील ठाकूर, यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारे नियोजन केला होता। परंतु जातीवाद ठेवणारा या अधिकारी आणि अब्दुल सत्तार असतील, अब्दुल सत्तार हे नावाला मुसलमान आहे, त्याच्यासारखा नीच माणूस या राज्यात कुणी पाहिलेलं नाही, हे या माध्यमातून मला सांगावं वाटतं। उर्दू घर या नवीन इमारतीचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आज रोजी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री माननीय अब्दुल सत्तार आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता। खरं तर महाराष्ट्र शासनाने उर्दू कॉन्फरन्सच्या झालेल्या चळवळीतून आंदोलनातून ही भव्य अशी इमारत उभी केली। गेली 6 महिने या उर्दू इमारतीचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा लटकलेला होता। आम्हाला आनंद आला होता की पालकमंत्र्यांना आणि अल्पसंख्याक मंत्र्यांना या ठिकाणी थोडासा वेळ आहे आणि त्यांनी या उद्घाटन सोहळ्याला वेळ दिलेला आहे। तशा पद्धतीच्या निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आलेल्या होता आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली हे सगळं कारभार होणार आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तशा पद्धतीच्या सगळ्या निमंत्रण पत्रिका शहरातल्या अनेक मान्यवरांना दिल्या होत्या आणि आमचे असा समज होता की अल्पसंख्याक मंत्री आणि पालकमंत्री निश्चितपणे या कार्यक्रमाला येतील। पण आमचं दुर्दैव आहे की उर्दूसारख्या उर्दू भवनच्या इमारतीच्या उद्घाटनाला आणि लोकार्पण समारंभाला देखील या शासनाच्या मंत्र्यांकडे आणि या आमच्या पालकमंत्र्याकडे वेळ नाही आहे। म्हणजे हेच पालकमंत्री मराठीचं साहित्य संमेलन जेव्हा झालं त्यावेळेला या ठिकाणी महिनाभर बसून होते, वैयक्तिक लक्ष घातलं, अतिशय चांगली गोष्ट आहे की त्यांनी अशा पद्धतीने बसून एखादा कार्यक्रम नाट्यसंमेलन घडवून आणलं त्याचं मी अभिनंदन करतो। पण उद्घाटन सोहळा जेव्हा इतक्या मोठ्या आमच्या उर्दूसारख्या भाषेचं इमारत बांधली, त्याच्यामध्ये अनेक या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं, त्याच्या पैशाची तरतूद करून घेतली आणि अशा वेळेला उद्घाटन समारंभाला देखील त्यांना वेळ नाही, म्हणजे
याच्यामध्ये जाणून बुजून अशा पद्धतीने काही होतोय का हे संशयाची पाल चुकतोच आहे आमच्या मनामध्ये।